कधी कधी कसं होतं मंडळी, कधी भाजीला नसतं तर कधी भाजीचाच कंटाळा येतो. तर अशा वेळेस ना ही हिरव्या मिरच्याचं पंचामृत एक वेळेस नक्की बनवून बघा. अशा प्रकारे जर बनवलं ना तर चपाती भाजीन त्याचबरोबर भातासोबतही होऊन जाईल आणि भाजीचीही गरज पडणार नाही. तर एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी आहे. चला रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. येथे आपण साधारण 20-25 मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. आपल्या घरच्यांच्या क्वांटिटीनुसार आपण मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. लसूण अद्रकाची पेस्ट आहे, त्याचबरोबर कढीपत्ता, कारळाचं आणि शेंगदाण्याचं कूट आहे, चिंचेचा कूळ आणि त्याचबरोबर थोडासा गूळ किंवा साखर आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो. सुरुवात करूयात. कढई ठेवलेली आहे, 2 चमचे आपल्याला त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात 1/2 चमचा. चांगली मोहरी कडकडू द्यायची आहे. त्यामध्ये लसूण अद्रकाची पेस्ट घालायची आहे. लाईट गेल्यामुळे टॉर्चचा उजेड जास्त पडतो आहे, सो तुम्ही समजू शकता. जेव्हा लाईट येईल तेव्हा आणखीन हे व्यवस्थित होऊन जाईल. आता इथे लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये कढीपत्ताही टाकून घेऊयात. याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. लसूण चांगलासा लालसर होऊ द्यायचा आहे. आपल्याला बघू शकता मस्तपैकी लसणाचा रंग गोल्डन झालेला आहे. त्यामध्ये मिरच्या टाकून घेऊयात आणि मिरच्यांनाही आपल्याला परतून घ्यायचं आहे. जास्त वेळ परतायचं नाही, म्हणजे जास्त असं तळल्यासारखं करायचं नाही, फक्त हलकंसं आपल्याला त्यांना भाजल्यासारखं करून घ्यायचं आहे. आता त्यामध्येच आपल्याला कलरसाठी म्हणून हळद घालून घ्यायची आहे. साधारण 1/2 चमचा हळद आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता त्याचमध्ये आपल्याला चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे. यालाही मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे एक वेळेस नक्की बनवून बघा. तेल जरी नाही वापरलं तरीसुद्धा हे पंचामृत चवीला अप्रतिम लागतं. थोडासा आंबटपणा यावा यासाठी आणि तिखटपणा थोडासा कमी व्हावा यासाठी आपण येथे चिंचेचा कोळ घातलेला आहे. चिंच नसेल तर त्याऐवजी लिंबाचा रस आपण त्यामध्ये टाकू शकतो. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला साधारण 1 ग्लासाच्या जवळ पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे कूट आहे शेंगदाण्याचं आणि कारळाचं ते व्यवस्थित शिजलं जावं आणि थोडासा घट्टसरपणा आपल्या पंचामृताला येईल. साधारण 1 ग्लासा इतकं पाणी आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडासा गूळ टाकून घ्यायचा आहे. साधारण 1-2 खडे आपण गुळाचे इथे टाकून घ्यायचे आहेत. गूळ नसेल किंवा गूळ जर आवडत नसेल त्याऐवजी साखर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता, किंवा जर गोडच त्यामध्ये आवडत नसेल तर ते स्किपही तुम्ही त्यामध्ये करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि चांगली अशी उकळी आपल्याला याला येऊ द्यायची आहे. त्यानंतरच मग आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं आणि कारळाचं कूट टाकून घेणार आहोत. आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. ते कारळाचं कूट घ्यायचं आहे. कारळाचं कूट नसेल तर तुम्ही त्याऐवजी फक्त शेंगदाण्याचं कूट टाकूनही हे बनवू शकता. आता शेंगदाण्याचं कूटही टाकून घेऊयात आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात. आणि मीडियम गॅसवर साधारण 5 ते 7 मिनिटे चांगलं आपल्याला यांना शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून मिरच्या तर शिजल्याच जातील पण त्याचबरोबर जर आपल्या पंचामृताला थोडासा घट्टसरपणाही येऊन जाईल. आणि बघू शकता चांगल्या प्रकारे आपलं हे पंचामृत बनून तयार झालेलं आहे. भाजी नसेल तर बनवून खाऊच शकतो, पण त्याचबरोबर काही सणवार असेल तर कुणाकुणाच्या इथे हे आवर्जून बनवलं जातं. सो मंडळी, सणावारासाठी आणि एरवीही आपण बनवून खाऊ शकतो. अशा प्रकारचं हे पंचामृत आहे आणि यामुळे भाजीचीही गरज पडत नाही. जर व्हिडिओ आवडला असेल मंडळी तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसहित. तोपर्यंत खात राहा, खाऊ घालत राहा, मजेत राहा. धन्यवाद.